तर परभणीतलं खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे उघडा महादेव. तर आज श्रावण सोमवाराच्या दिवशी त्याचं दर्शन तुम्हाला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. तर आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार. तर इथे महादेवाच्या पूजेसाठीच हे मी प्लेट ठेवलेली आहे रांगोळी काढण्यासाठी. तर त्या प्लेटच्या हिशोबानं कुठे कुठे फ्लॉवर्स काढायचे याच्यासाठी इथे प्लेट मी ठेवलेली होती. तर त्याच हिशोबानं आता हे फ्लॉवर्स काढत आहे मी रांगोळी. तर महादेवाच्या जे पूजा आपण करतो त्याचा व्हिडिओ मी काही रेकॉर्ड केलेला नाही आहे. तर मला वाटलं व्हिडिओमध्ये सगळं लक्ष लागून राहील तर पूजेचा काही अर्थ राहणार नाही, त्याच्यामुळं मग मी पूजेचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही आहे. पण त्याच्या अगोदरच हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे की जे पूजेसाठीचं डेकोरेशन दादूसोबतच होता, त्याचा फेस दिसत होता प्लेटमध्ये. तर सध्या आपली रांगोळी होत आहे आता आणि यानंतर मग आपण उघडा महादेव मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहोत. तर तिथील व्हिडिओ मी काही असा व्हॉइस ओवर करणार नाही आहे. तिथले जे नॅचरल साऊंड्स आहेत तेच व्हिडिओमध्ये आपण यूज करणार आहोत. तर तिथे गेल्यानंतर आता पाहू तिथे कसं वातावरण आहे. तर इथे आपली रांगोळी काढून झालेली आहे आणि ही पूजाचा हा नंतर शॉट घेतलेला आहे. तर तो याच्यामध्ये मी आता ॲड केलेला आहे. तर जास्त बेल नाही टाकलेला कारण महादेव दिसणार नाही म्हणून. तर रामकृष्ण हरी मंडळी, कशी आहात तुम्ही? आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अश्विनी विष्णू व्लॉग्स. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि श्रावण महिन्यातला तिसरा सोमवारही आहे. हे दोन्ही आज एका दिवशी आलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज श्रावण सोमवार आहे तर त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा. तर चिमूदादा आणि आमचे साहेब आहे त्यांचा झेंडा उरकून घरी आलेले आहेत. तर आज म्हटलं थोडंसं आउटडोर शूट करावा. आणि तुम्हाला परभणीकरांना तर माहीतच असेल आपल्या काळ्या कमाणीमधलं उघडा महादेव मंदिर. तर तिथेच आज आपण जाणार आहोत. तर मग त्याच्यासाठी तयारी सुरूच आहे. तर आज आपण उघडा महादेव मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहोत. तर चला, हा श्रावण सोमवारानिमित्त आज आपण उघड्या महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर चला भगवान. पाऊस नाही दिसला बा मधून ना बाहेर. चल चिमू चल. चला चला, ते किती सॉक्स वगैरे डर्टी पाहिजेत ना. चला हा इकडे माग. गाडी येण्याच्या अगोदरच गेला होता. कानाला लागलं ग्रमादेव पर्वणी. ग्रमादेव पर्वणी थंडी हवा. मम्मी 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 मम्
ಕೃಷ್ಣ ಗವಾಯ ಪಾವನ ವಸಿಲ ಕೃಷ್ಣ ಹರಿವಿನ ಪ್ರೇಮ ತರಸಿಲ ಕೃಷ್ಣ ಸುಗಿರ ಬಲ ಬಲ ಹೇ ಪಾತೆ ಕೃಷ್ಣ ಸುಜಾತೆ ಜಲ ಹೇ ಪಾತೆ ಕೃಷ್ಣ ಕಟಿಲು ಲೋಕ ಸಿಖಾತ ಕೃಷ್ಣ ಹಸಂದರ ಕೃಷ್ಣ ಸುಜಾತ ಕೃಷ್ಣ ಕೆ ಬಸ ಮೇ ಸಭಿ ತದಾಯ ಕೃಷ್ಣ ಸರಹಿ ದೂರ ಬಲಾಯ ಕೃಷ್ಣ ಸುಮತಿ ಜಾನಕಿ आता आपण घरी आलेलो आहोत आणि बाहेर थोडासा पाऊस सुरूच होता थोडा थोडा, त्याच्यामुळं थोडंसं लवकर यावं लागलं कारण लेकरांना अगोदर सर्दी खोकला झालेला आहे, त्याच्यामुळं थोडं घाईत आलोत आपण. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांग, कमेंट करून सांगा. आणि तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करत जा. तर पाहत राहा आमच्यासोबत आमचे डेली व्लॉग्स.